हॅलो फ्रेंड्स, पूर्णपात्रीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण रक्षाबंधन स्पेशल पेढा कसा बनवायचा ते बघणार आहोत. अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये आज आपण हा पेढा बघणार आहोत. चला तर मग आता यासाठी काय साहित्य लागतंय ते बघूया. जसे की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी की कमी साहित्यामध्ये आपण आज मलाई पेढा बनवणार आहोत. त्यासाठी आपण विदाऊट मिल्क बनवणार आहोत. त्यासाठी काय साहित्य घेतलंय ते आपण बघूया. मी ते शुद्ध तूप घेतलेलं आहे, त्याचबरोबर कंडेन्स्ड मिल्क हे घरीच बनवलेलं आहे. मिल्क पावडर तुम्ही कुठलीही मिल्क पावडर घेऊ शकता, मी ही घेतलेली आहे मिल्की मिस्टची. त्याचबरोबर वेलची पावडर, कुठलेही ड्रायफ्रुट्स सजावटीसाठी, आणि केशरचं दूध घेतलेलं आहे थोडंसं. त्याचबरोबर एक पॅन ठेवलेला आहे. आता पॅनमध्ये एक चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण कंडेन्स्ड मिल्क घालणार आहोत. जर फ्रेंड्स तुम्हाला थोडंसं चिवी एकदम सॉफ्ट जर पेढा हवा असेल तर तुम्ही इथे कंडेन्स मिल्कचं प्रपोर्शन थोडंसं जास्त टाकू शकता, आणि जर जास्त सॉफ्ट नसेल लागत तर तुम्ही इथे मिल्क पावडरचं प्रमाण जास्त घेऊ शकता. आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि यामध्ये आता आपण जे मिल्क पावडर घेतलेलं आहे ते थोडं थोडंसं करून यामध्ये घालायचंय. एकदम नाही घालायचंय फ्रेंड्स, एकदम घातले की त्यामध्ये गुठळ्या पडतात. आणि जर तुमच्याकडून फारच गुठळ्या वगैरे पडत असतील तर तुम्ही इथे विस्करचा यूज करू शकता. अशा पद्धतीने मी शेवटचं पूर्ण एवढं भरून जे मिल्क पावडर होतं ते टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये गुठळ्या सुद्धा नाही पडलेल्या आहे. आणि मिल्क कंडेन्स मिल्कचे होतं ते अर्धी वाटी होतं, जेवढं मिल्क पावडर होतं त्याच्या अर्धी वाटी कंडेन्स मिल्क होतं. यामध्ये साखर सुद्धा टाकण्याची गरज नाही आहे आपल्याला, कारण मिल्क पावडर पण थोडंसं साखर असतं त्यामध्ये आणि त्याचबरोबर कंडेन्स मिल्कमध्ये सुद्धा. याला आपल्याला असंच घट्ट गोळा होईपर्यंत अजून 3 ते 4 साधारण मिनिट लो फ्लेमवरती असंच मिक्स करून घ्यायचं आहे. छान जमा झालंय हे बघा, तूप पण सोडत आहे. आता यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी वेलची पावडर आणि केशरचं दूध टाकून घ्यायचंय. शक्यतो फ्रेंड्स तुम्ही इथे नॉनस्टिक पॅनचाच यूज करा, त्यामुळे काय होतं खाली लागत नाही. इथे इथे आपण वेलची पूड टाकूया आणि त्याचबरोबर आपण जे केशरचं दूध घेतलेलं आहे ते टाकूया. हे ऑप्शनल आहे, असेल तुमच्याकडे अवेलेबल तर टाका. आणि याला मिक्स करून घ्यायचंय. किती कमी वेळेत होतो ना फ्रेंड्स हा पेढा मिक्स तयार झाला. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला कोमट होईपर्यंत थांबायचं आहे. त्यानंतर आपण याला जसे हलवाई करतात खूप मिक्स करतात याला, तसं पद्धतीने आपण करणार आहोत. थोडंसं एक साधारण 3 ते 4 मिनिट याला कोमट होऊ द्यायचं. आपण 3 ते 4 मिनिट असं सोडलेलं आहे. आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण याला स्पॅच्युलानी अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊया, म्हणजे ते अजून लवकर कोमट होईल आणि आपल्याला त्याचे पेढे बनवता येतील. फ्रेंड्स आताच इतकं मस्त सुगंध येतो याचा पेढ्यांसारखाच. याला मिक्स करता करता आपण चेक करू शकतो हे आपल्या पेढ्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये आलंय का किंवा थंड झालंय का. हे बघा याचा गोळा होतोय आणि आपल्याला चटका बसणार नाही, इथवर थोडंसं कोमट पाहिजे. आणि आता आपण याचे पेढे बनवून घेऊया. तुम्ही तुमच्या शेपनुसार बनवू शकता, कुठल्या शेपचा बनवायचा आहे आणि किती छोटा मोठा बनवायचा आहे. हे बघा किती मस्त बघू शकता तुम्ही, किती छान पेढा तयार झालाय. आपण याला मध्ये थोडंसं खोल करूया आणि मी इथे पिस्त्याने डेकोरेट करते. तुम्ही कशाने सुद्धा करू शकता. हा मस्त आपला मलाई केसर पेढा रेडी झालेला आहे. आपण अशा पद्धतीने सगळे बनवून घेऊया. बघा फ्रेंड्स सगळे पेढे आपले इथे रेडी आहे. मी तुम्हाला एक पेढा टेक्स्चर वगैरे तोडून सुद्धा दाखवते. हे बघा सेम बाहेरच्यासारखा पेढा झाला आहे, ते पण कमी खर्चात कमी वेळेत. आपण सगळं काही घरी बनवणार आहोत इथे. फ्रेंड्स जर पेढ्याची रेसिपी आवडली असेल, आपण विदाऊट मिल्क फार वेळ गॅस सुद्धा आपल्याला चालवायची गरज नाही पडलेली अशा पद्धतीने बनवलेला आहे, नक्की ट्राय करून बघा. तुमचा फीडबॅक मला कळवा, तुमचे पेढे कसे झालेत. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन पुढच्या मिठाईसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.